आणि 8 जूनला परत मान्सूनचं आगमन होणार आहे. मान्सून दणदणीत आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 6 जून म्हणजे 6 जून पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे. पण खरं तर तो मान्सूनचाच पाऊस असतो, पण जमिनीत ओल गेल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जमिनीत आपली जमीन ओल गेल्याच्या नंतर पेरणी योग्य आहे की नाही हे तपासा, आणि मगच आपण स्वतः जमीन म्हणजे पेरणीचा निर्णय घ्यावा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 3 जून पासून म्हणजे पाऊस कसा पडणार आहे, म्हणजे 3 जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकहून तसेच नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, तसेच जालना, संभाजीनगर, तसेच परभणी, तसेच हिंगोली, तसेच पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर तो पाऊस लगेच बीड जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे. त्याच्यामध्ये जालना जिल्हा, बीड जिल्हा, संभाजीनगर, तसेच परभणी जिल्ह्यात खूप पडणार आहे, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पडणार आहे, नगर जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यालाही खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे दरवर्षी सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतं. सोलापूर जिल्हा त्या जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याला देखील खूप पाऊस पडणार आहे. नांदेड भागात बी खूप पडणार आहे. म्हणजे जवळपास ना 3 जून 4 जून 5 जून 6 जून 6 पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत म्हणजे पावसाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 8 जूनला मान्सूनचं आगमन होईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पेरणीचा निर्णय घ्या. त्याच्यानंतर परत आणखीन लगेच 2-3 दिवसानं माझ्या शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याची वेळेव पेरणी कशी होईल ते सांगितलं जाईल. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जून म्हणजे हे पाऊस मान्सून आल्याच्या नंतर म्हणजे 8 जूनपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 जूनपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस गेलेला दिसत आणि 27-28 जूनपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यावा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं या निसर्गाच्या लहरीपणापासून कदापि नुकसान होऊ देणार नाही या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो.